नमस्कार, मी विष्णू बुर्गे, एमकेएन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. उस्मानाबाद जिल्ह्यातील शासकीय विश्रामगृहाची दुरावस्था आपण पाहिली. आज आम्ही आपल्याला उस्मानाबाद बांधकाम विभागाचं दुसरं रूप दाखवणार आहोत. जशी अवस्था शासकीय विश्रामगृहाची झाली तशीच अवस्था रस्त्यांची झाल्याचं पाहायला मिळतंय. सार्वजनिक बांधकाम विभागाचा गलथान कारभार आज आम्ही आपल्याला दाखवणार आहोत. पारदर्शक काम करण्याचा दावा सरकार करत आहे, मात्र काही सरकारी बाबू त्याला हरताळ फासताना पाहायला मिळत आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांची का होतीये दुरावस्था? उस्मानाबाद सार्वजनिक बांधकाम विभाग भ्रष्टाचारानं बरबटला. उस्मानाबाद सार्वजनिक बांधकाम विभागाचा बोगस कारभार. प्रशासकीय बाबूंकडून सरकारी दाव्यांना हरताळ. रेस्ट हाऊस नंतर आता रस्त्यांची ही दुरावस्था. रस्ता न बनवता लाटला पैसा. उस्मानाबादेत निकृष्ट कामाचा उत्तम नमुना. उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील हा राज्य महामार्ग, या रस्त्याकडे पाहून आपल्याला या रस्त्याची अवकळा लक्षात येईल. मात्र कागदोपत्री हा रस्ता बनवल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभाग उस्मानाबाद यांच्याकडून करण्यात येतोय. रस्ता पूर्ण झाल्याचा फलकही या ठिकाणी लावण्यात आलाय. रस्ता पूर्ण न करता काम झाल्याचा बोर्ड लावण्याची हिंमत अधिकाऱ्यांनी केलीय, ही हिंमत त्यांना आली कुठून असा प्रश्न आता उपस्थित होतोय. या रस्त्याची अवस्था पाहून कोणालाही लक्षात येईल, रस्ता बनवला नाही तरी सुद्धा अधिकाऱ्यांकडे ही हिंमत येते कुठून? एवढे निगरगट्ट अधिकारी झाले कसे आणि मंजूर निधी गेला कुठे असे एक ना अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत. एकीकडे राष्ट्रीय महामार्गाची कामे जोरात सुरू आहेत, तर दुसरीकडे ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरावस्था झाल्याचं पाहायला मिळतंय. निकृष्ट दर्जाची कामे पूर्ण झाल्याचा दावा करून पैसे लाटले जात आहेत. याला जबाबदार कोण? एवढा सर्व खर्च करून अधिकारी मात्र आलबेल कसे असे सवाल निर्माण होत आहेत. ऐन पावसाळ्यात निकृष्ट रस्त्यामुळे लोकांना मनस्तापाला समोर जावं लागत आहे. अर्धवट झालेली कामे पूर्ण झाल्याचे दाखवून पैसे लाटले जात आहेत. या सर्वांचा परिणाम सामान्य जनतेवर होत आहे. काय आहे नेमकं प्रकरण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. राज्य महामार्ग 238 जोडणारा प्रमुख जिल्हा मार्ग 44, एकूण 11 किलोमीटरचं काम पूर्ण झाल्याचं दाखवण्यात येत आहे. लोहारा तालुक्यातील 6 ते 7 गावातून जाणारा हा रस्ता, याला 25 कोटी इतका मोठा खर्च दाखवण्यात आलाय. रस्त्यांचे काम 9 महिना कालावधीत पूर्ण. रस्ता अर्धवट, मात्र काम पूर्ण झाल्याचा फलक झळकला. राज्य महामार्ग 238 प्रमुख जिल्हा मार्ग 44 ला जोडणारा हा रस्ता किलोमीटर 00 ते किलोमीटर 4/200, किलोमीटर 9/00 ते किलोमीटर 10/400, किलोमीटर 22/500 ते 26/500 किलोमीटर एवढं काम झाल्याचं दाखवण्यात आलंय. एकूण 11 किलोमीटरचा हा रस्ता असल्याची माहिती मिळतीये. लाहोरा तालुक्यातील धानोस, फराळी, तोरंबा, कलदेव, लिंबाला या गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचं काम 9 महिना कालावधीत पूर्ण करण्यात आल्याचं दाखवण्यात आलंय. 50-54 या शीर्षकाखाली हे काम पूर्ण करण्यात आलंय. याला 25 कोटी इतका मोठा खर्च दाखवण्यात आलाय. रस्ता अर्धवट जरी दिसत असला तरी काम पूर्ण झाल्याचा फलक मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आता या सर्वाला जबाबदार कोण आणि त्याच्यावर कारवाई होणार का हे पाहणं औचित्याचं ठरेल. या 11 किलोमीटर रस्त्याची दुरुस्ती केला असा दावा करण्यात येत असला तरी तो अजब वाटत आहे, कारण काम करताना ज्या प्राथमिक गोष्टी करणं गरजेचं असतं त्या देखील केल्याचं या ठिकाणी दिसत नाही. सर्वांच्या संगनमताने हे सर्व थातूर मातूर काम दाखवून अधिकाऱ्यांनी आपले किसे गरम केले तर नाही ना असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला निर्माण झालाय. रस्त्याला साइड पट्ट्या नाही. साधा मुरुमही नाही.
गटर अथवा कॅच वॉटर गटरही नाही. दिशादर्शक फलक सूचना फलक नाही. थर्मोप्लास्टिकच्या पट्ट्या नाही. पण काम पूर्ण झाल्याचा फलक मात्र ऐटीत उभा आहे. दुरुस्तीच्या नावे या रस्त्यावर काही करण्यात आलं नाहीये. साइड पट्ट्या नाही, साधा मुरुमही नाही, साइड गटर अथवा पॅच वॉटर गटरही नाही. दिशादर्शक फलक, सूचना फलक, थर्मोप्लास्टिकच्या पट्ट्याही नाही. पण काम पूर्ण झाल्याचा हा फलक मात्र दिसतोय. अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग उस्मानाबाद यांच्या आशीर्वादाने हा भ्रष्टाचार झाल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. आपण या ठिकाणी बेंबळी पाटोदा या रोडवर एका चौकामध्ये उभारलेलो आहोत आणि चौक म्हटलं की नागरिकांना रस्ता शोधण्यामध्ये बऱ्याच अंशी अडचणी निर्माण होतात. पण या अडचणी त्यांनी विचारायच्या कुणाला? म्हणून रस्त्याच्या कडेला असलेल्या एका ढाबाधारकाने जे काम सरकारनं हाती घ्यायला पाहिजे, ज्या प्रशासनानं हाती घ्यायला पाहिजे, तेच काम त्यांनी हातात घेऊन आता जो आपण बोर्ड पाहिला तसा बोर्ड बनवलेला आहे. बघूयात ते या बोर्डच्या संदर्भात काय म्हणतात. माझं नाव महादेव दत्तू खपरे राहणार बेंबळी. आता जो आपण दिशादर्शक फलक या ठिकाणी लावलेला आहे तो का लावलेला आहे? शासनाने ते बोर्ड नाही लावला म्हणून हे हा बोर्ड मी स्वतः स्वखर्चाने लावलेला आहे. लोक तुम्हाला विचारतात का? लोक कमीत कमी दिवसाचे 300 लोक मला विचारतात. काय विचारतात? हा रस्ता कुठं जातो, हा कुठं जातो, हा कुठं जातो. तुम्हाला विचारलं असताना तुम्ही अशा पद्धतीची इथं युक्ती लढवलेली आहे आणि शासनाचं काम तुम्ही स्वतःच केलेलं आहे. स्वतः केलेलं आहे. महाराष्ट्रभरात ग्रामीण भागातील रस्ते हे कुठे होतात तर कुठे फक्त कागदोपत्री दाखवले जातात. सरकारी पैसा खर्च होतो मात्र तो पैसा भलत्याच मार्गाने अनेकांची हद काळे करून जातो. उस्मानाबाद जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागातील कुठल्या रस्त्याची झाली आहे ही अवस्था आणि कोण आहे याला जबाबदार, काय आहे सर्व परिस्थिती हे आपण एकदा सविस्तरपणे पाहूया. उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील हा सर्व प्रकार सुमारे 1 कोटी खर्चानंतर रस्ता जैसे थे दिसतोय. याचं सर्व काम सलगर साहेबांनी पाहिलंय. काय करत आहेत सलगर साहेब? सुरुवातीच्या म्हणजेच किलोमीटर 00 ते किलोमीटर 4/200 मधील हे काम निकृष्ट तर आहेत, पण निविदा आणि अंदाजपत्रकीय तरतुदी प्रमाणे झाले आहे का हे आपणच पहा. कसे बसे 2 किलोमीटर हे काम दिसते, पुढचं तर काम झालंच नाहीये. साहेब, काम झालं आहे का कि होणार आहे? कि त्यांचे देयक म्हणजेच बिल अदा केले? कार्यकारी अभियंता सलगर मात्र प्रतिक्रिया देत नाहीये, त्याविषयी माहिती देत नाही. अधीक्षक अभियंता यांना विचारा म्हणतायत. मात्र हीच ती कामाची बोलकी प्रतिक्रिया. जनतेच्या पैशाची ही उधळपट्टी नाही का? या मुजोर अधिकाऱ्यावर मुख्य अभियंता कारवाई करतायत का हे पाहणं आता गरजेचं आहे. ईडी कुलकर्णी कर्तव्य दक्ष अभियंता असताना असं का व्हावं असे प्रश्न आता जिल्ह्यातील लोक विचारतायत. राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव CP जोशी हे आहेत. त्यांनी ग्रामीण भागात होणाऱ्या या रस्त्यातील कामाकडे पाहावं आणि संबंधितांवर कारवाई करावी अशी अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचा हा भवरंगी कारभार आपण पाहत आहोत. या जिल्ह्यातील काही रस्त्यावरील पुलांची अवस्था काय झाली आहे हेही आपण पाहणार आहोत. रस्त्याच्या पुलावरील संरक्षण कठडे गायब झालेले आहेत, पुलाला भेगा पडले आहेत. पर्याय नसल्यानं याच पुलावरून नागरिकांना प्रवास करावा लागत आहे. रस्त्यावरील पुलाची अवस्था दयनीय. पुलाची झाली जीर्ण अवस्था. सार्वजनिक बांधकाम विभागाचं याकडे दुर्लक्ष. कधीही मोठा अनर्थ घडू शकतो. पूर आला तर पूल वाहून जाण्याची शक्यता. जीव मुठीत धरून प्रवासी करतायत प्रवास. फक्त रस्त्याची अवस्था अशी आहे असं नाही, या 11 किलोमीटर मधील पुलांची देखील हीच अवस्था आपल्याला पाहायला मिळतीये. पूल जीर्ण झालेले दिसताय, तरी याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करताना दिसतंय. पाऊस नसल्यानं पाणी नाही, अन्यथा पाऊस होऊन जर पाणी आलं तर हा पूल टिकेल असं काही वाटत नाही. अनेक वेळा पाण्याच्या प्रवाहात
पूल गेल्याच्या घटना आपण पाहिल्यात. या जीर्ण अवस्थेत असलेला हा पूल पाण्याच्या प्रवाहात तग धरू शकेल का, हे सगळं सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारीच सांगू शकतील. आम्ही याबद्दल त्यांच्याकडे माहिती घ्यायला गेलो, मात्र त्यांच्याकडे याची उत्तरं नाही. उस्मानाबाद बेंबळी रस्त्यावरील शेकापूर येथे या ठिकाणी पुलाची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. या पुलावर मोठमोठे खड्डे पडलेले, पुलाला तडे देखील या ठिकाणी गेलेले आहेत. चक गज या ठिकाणी उघडीसुद्धा पडलेली आहे. अशा पद्धतीचा तडा या पुलांना गेलेला आहे. या पुलावर मोठमोठे अपघात या ठिकाणी अनेक वेळा झाले असल्याची ग्रामस्थांची या ठिकाणी सतत बोललं जात आहे. परंतु माझ्यासोबत काही या ठिकाणी शेतकरी आहेत, शेतकऱ्याशी संवाद साधणार आहोत की आपण हा पूल धोकादायक कसा आहे, या पुलाची काय परिस्थिती आहे, काय समस्या आहे त्या पुलासंदर्भात, सर काय सांगाल? मी शेरकर बोलतो, इथंच शेती माझी शेजारी आहे. आणि हा पूल जोपर्यंत बऱ्याच दिवसापासून असं झालेलं आहे, आणि ज्यावेळेस पावसाचं प्रमाण जास्त वाढेल त्यावेळेस ह्या ब्रिजच्या साईडनं वरून पाणी जाते, ह्या ब्रिजमधून पाणी येत नाही खालून. आणि त्याच्यामुळे मोटरसायकल हा पाईपलाईन डॅम इकडे दाखवतो, सांगतो मी, हा जो पाईपलाईन गेला उस्मानला त्याची लाईन सुद्धा पलीकडे सरकली पाण्यानं, ट्रकनं धडक देऊन त्याला एवढा अपघात झालेला आहे. त्याच्या फाउंडेशनवर राहिलेलं नाही ते. आणि हा रस्ता जो आहे ते जवळजवळ 3-4 तालुक्याला जाणार आहे, इकडं लोहारा, औसा आणि इकडं कवठा असे बरेच मोठे मोठे सिटी जातो आणि याच्यावर वाहतूक चालू होते. पण हे रस्ता धोक्यात काय झालेला आहे आता पूल हे नाल्याबद्दलचं. पाणी जात नाही आमच्या वावरातला हालत पुलापाशी. 4-5 वेळेस झालं तर आम्हाला विचारी नाही, चिपटभर माल सुद्धा निघाना गेला या पाण्यानं, इथलं हिव व्हायला लागलं. या संदर्भात काही वर्षांनी तक्रारी दिल्या होत्या का? दिल्या की ह्या का देऊनच हे पुन्हा आता निघालो. अधिकाऱ्यांनी काय बोललं झालं? काय नाही म्हणते ती साहेब ठिकाण्याला नाही म्हणायला लागली ती. आज उद्या करते ती गेले. एमके न्यूजच्या माध्यमातून आम्ही भ्रष्टाचाराची पोलखोल करत आहोत. अशाच भ्रष्टाचाराची पोलखोल पाहण्यासाठी आपण पाहत राहा एमके न्यूज, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.